लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। नांदेड जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती उमरी येथील निवडणूक ही महाविकास आघाडीकडे आली पाहिजे म्हणून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार वसंतराव चव्हाण, मारोतराव कवळे गुरुजी आणि शिरीषराव देशमुख गोरठेकर यांनी एकत्र बसून एकमेकांचा विश्वास संपादन केल्यानं सदर निवडणुकीत सर्व 18 उमेदवारांचा दणदणीत विजय झाल्यानं नायगाव येथील माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयात सर्व विजयी उमेदवारांचा सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। उमरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा निकाल दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी लागल्यानंतर सायंकाळी नायगाव येथे माजी आमदार वसंतराव चव्हाण मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या विजयी उमेदवाराचा सन्मान आणि मतदारांचे जाहीर आभार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांसह धर्माबाद काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दत्ताहरी पाटील चाळोखेकर, केशवराव पाटील चव्हाण, हनुमंतराव पाटील चव्हाण, श्रीनिवास पाटील चव्हाण, सदाशिव पापुलवार, मनोज पाटील मोरे, विजय पाटील चव्हाण, सुरेश पाटील कल्याण यांच्यासह प्रमुख उपस्थितीमध्ये 18 विजय उमेदवारांचा आणि मनाचा मोठेपणा राखून आपली उमेदवारी माघारी घेतलेल्या 7 जणांचा माजी आमदार वसंतराव चव्हाण मित्रमंडळाच्या वतीनं सन्मान करण्यात आला। आपल्या प्रस्तावनेतून युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांनी आपले मत मांडून सर्व विजयी उमेदवारांची अभिनंदन केले आणि मतदारांचे जाहीर आभार मानलेत। यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले तर अध्यक्षीय भाषणात माजी आमदार वसंतराव चव्हाण म्हणाले, एकजुटीने ही निवडणूक लढवणं गरजेचं होतं। आपण सर्वांनी एकमेकांवर विश्वास राखून ठेवल्यानं हा विजय प्राप्त करता आला, पण ही एकजुटीची ताकद विरोधकांना आव्हान देणारी ठरली असं ते म्हणालेत। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी तर आभार नायगाव काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय बेळगे यांनी मानले। यावेळी सुधाकर पाटील शिंदे, पंकज पाटील चव्हाण, नारायण पाटील जाधव, पांडू पाटील चव्हाण, रमेश पाटील शिंदे, पंढरीनाथ भालेराव, संजय पाटील चव्हाण, माणिक पाटील चव्हाण, दयानंद भालेराव, विठ्ठल बेळगे, श्रीनिवास पाटील शिंदे, बंटी पाटील शिंदे, अजिंक्य पाटील कल्याण, साईनाथ चनावर, बालाजी धोते, नवनाथ जाधव, शिवराज पाटील वरवटे, रवी आडे यांसह अनेकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। आज निवडणूक पार पडली, त्या निवडणुकीचा निकाल आज लागलेला आहे। आपण बघता निकाल बघितलं तर संपूर्ण या ठिकाणी 18 उमेदवारापैकी 3 उमेदवार महाविकास आघाडीचे यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेले होते आणि 15 उमेदवारांसाठी मतदान झालं। आज जेव्हा मतमोजणी पार पडली या ठिकाणी आपण जर बघितलं तर 70-75% मतदान या ठिकाणी सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पडलेलं आहे। काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल तथा ठाकरे शिवसेना गट असेल, या सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने इथं विजयी झालेले। माननीय माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे अशोकरावजी चव्हाण साहेब, माजी खासदार भास्करावजी पाटील खतगावकर, माजी आमदार वसंतरावजी चव्हाण, माननीय मारोतरावजी कवळे सर या सर्वांनी मिळून या ठिकाणी महाविकास आघाडी निर्माण केली आणि त्याला भरपूर प्रमाणात यश या ठिकाणी उमरी तालुक्याच्या मतदारांनी आज युतीचं हे जे महाविकास आघाडीचं पॅनल आहे भरघोष मताने निवडून दिलं, त्याबद्दल मी सर्व उमेदवारांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होणारे मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, आदरणीय माजी आमदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं निर्माण झाले आणि निर्माण होऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 पैकी 18 जागा हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आलेले आहेत आणि विजय झालेला आहे। म्हणून सर्व ज्यांनी आम्हाला मतदान केलं, त्या मतदाराचे ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला, ज्यांनी आमच्याशी खंबीरपणेनं उभा टाकले, त्या सर्व माध्यमातून मी यांना आभार मानतो आहे की येणाऱ्या काळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आत्ताच वसंतराव साहेबांनी सांगितलं त्या त्या गोष्टी निश्चितप्रमाणे आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये हे लोकाजोका आपल्या माध्यमातून आणि तुमच्या साक्षीनं या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही दाखवून देऊ की येणाऱ्या काळात 5 वर्षाच्या शेतकऱ्यांचे जे काही हिताचे निर्णय असतील, पण बंडू पाटील सांगल्याप्रमाणे की ते केंद्र शासनाची मदत असेल किंवा राज्य शासनाची मदत असेल, त्या माध्यमातून मग वेवर असं असेल अन्न साठवण्यासाठी किंवा येणाऱ्या काळामध्ये आणखीन गरज लागली तर 100 दुकानं तर आहेतच। बंडू पाटील म्हणल्यावर तिथं 200 दुकानं झाले कसे पाहिजे,
या दृष्टिकोनातून आत्ताच वसंतराव साहेबांनी एक चांगला निर्णय घेतला की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नायगावला पेट्रोल पंप केला. तसंच आम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून उमरीला वेअरहाऊस होते का ह्याही दृष्टिकोनातून आम्ही निश्चितप्रमाणे बघणार. आणि आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब आणि वसंतराव साहेबांच्या नेतृत्वाखाली ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व उमेदवार प्रचंड मताने निवडून आले. त्यात ती भरभरी शंका नाही. ज्या दिवशी महाविकास आघाडी झाली त्याच दिवशी गुलाल उधळण्याचं काम आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलं. याच निमित्ताने एवढंच धन्यवाद. हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी माधव बेलकवाड, नायगाव. लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ.